नमस्कार, मी रूपा जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माझघर। आज आपण बनवत आहो शेजवान मसाला डोसा। हा डोसा लहान मुलांना तर आवडतोच, पण मोठेही आवडीने खातात आणि टिफिनसाठी अतिशय छान आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण। मी ह्या वाटीने 4 वाटी तांदूळ घेतलेत आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ घेतली आणि 1 चमचा मी मेथीदाणा घेतला आहे। आता हे सगळं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि 5 ते 6 तास आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे। आणि रात्री आता समजा आपण हे रात्री वाटून ठेवलं तर सकाळी आपण ह्याचे डोसे करू शकतो, म्हणजे 10 ते 12 तास हे छान फर्मेंट व्हायला हवं। मेथी दाण्याने त्याला छान असा रंग येतो आणि त्याला स्वादही छान येतो। मुगाची डाळ जर आपण घातली तर डोश्याला खुसखुशीतपणा येतो, म्हणून थोडीशी आपण मुगाची डाळ घालायची आहे आणि थोडीशी चण्याची डाळ। चण्याच्या डाळीने पण खुसखुशीतपणाच येतो। आता मी हे सगळं पीठ वगैरे करून ठेवून देते। आता आपल्याला भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया। तर मी हिरवी मिरची घेतली आहेत 5-6, नंतर मी उडदाची डाळ घेतली 1 चमचा, मोहरी घेतली आहे मी फोडणीसाठी, जिरं घेतलं आहे 1/2 चमचा आणि आलं लसूण हिरवी मिर आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घेतली आहे, टॅमॅटो घेतला आहे, बटाटे घेतले आहेत मी 3, हळद घेतली आहे 1/2 चमचा आणि हे मी फर्मेंट करून ठेवलेलं छान असं पीठ झालेलं आहे ते, आणि डोश्यासाठी मेयोनीज लागणार आहे आणि शेजवान चटणी आणि बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर। आता आपण पहिले भाजी करून घेऊया। भाजीसाठी मी 3 ते 4 चमचे तेल पॅनमध्ये घातलेलं आहे। आता आपण मोहरी टाकून घेऊया आणि छान मोहरी तडतडली कम त्यात 1/2 चमचा जिरं घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे। मोहरी छान अशी तडतडली आहे। आता मी हिंग घातलंय चुमटीभर, जिरं घातलंय 1/2 चमचा। आता उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला। हो, पण त्याआधी उडदाची डाळ मी सांगायची विसरलीच। उडदाच्या डाळीने त्याला अशी छान टेस्ट येते। हिरवी मिरची घातलीये, हिरवी मिरची परतली का आपण कांदा घालूया। उभा चिरलेला कांदा या भाजीमध्ये छान लागतो, म्हणून उभा चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान असा मऊ आणि लाल होऊ द्यायचा आहे मस्त। हे बघा, थोडीशी कोथिंबीर मी नेहमीच फोडणीमध्ये घालते हे तुम्हाला माहितीच आहे। आता टोमॅटो घालून घेऊया आपण। आणि चांगलं परतून घेऊया। हा वाटाणा असेल ना तरी पण त्यात थोडा घातला तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात घालू शकता। आपण ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया, जेणेकरून टोमॅटो छान शिजला जाईल। आपण जर बटाटा लगेच घातला तर टोमॅटो शिजणार नाही, म्हणून झाकण ठेवून थोडासा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। आलं लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं ह्याची ही पेस्ट आहे, ही मी 1/2 चमचा घातली आहे। ह्याने बटाट्याच्या भाजीला असा वेगळा स्वाद येतो। आता मी 1/2 चमचा हळद घातली आहे। हळद पण तेलात छान परतून घ्यायची आहे।
आता मी हे 3 मीडियम साईजचे बटाटे छान उकडून घेऊन कट करून घेतलेले आहेत आणि ते मी आता भाजीत घालून घेते तेलात. आणि हे पण छान बटाटा परतून परतून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मी बटाटे शिजवताना मीठ घातलं नव्हतं. छान परतून घ्यायचा आहे आपल्याला हा बटाटा. हे पहा, थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि ह्याच्यावर थोडस झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. हे फर्मेंट केलेलं बॅटर डोशाचं आहे. थोडस पाणी टाकून त्याचे कन्सिस्टन्सी आपण चेक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित थोडं पाणी घालायचं, जास्त खूप घालायचं नाही आहे. हे बघा, एवढं पातळ पाहिजे आपल्याला. खूप घट्ट असेल ना तर डोसा आहे ना तो असा छान पसरत नाही. थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे इथे बटाट्याची भाजी पण आपली झालेली आहे. बघा किती छान रंग आलाय भाजीला आणि सुंदर झाली आहे. आता मी फ्राय पॅन छान असा तवा आहे ना आपला डोशाचा, तो छान असा तापवून घेतला आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला आणि मिठाच्या पाण्याचा हपका मारायचा आहे आणि मग त्यामुळे डोशाचा तवा छान तयार होतो आणि डोसाही चिटकत नाही. आपण डोसा घालून घेऊया. हे पहा, छान फिरवून घेतलंय. छान असा डोसा करून घ्यायचा आहे आणि नंतर थोडस तेल घालायचं आहे आपल्याला. आता याच्यावर आपण सेजवान सॉस टाकणार आहोत आणि थोडस मेयोनीज आणि ते सगळीकडे चारी बाजूला पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. माझ्या मुलाला हा डोसा खूप आवडतो. मी डोसे केले का तो फक्त हेच बोलतो, मम्मी मला सेजवान डोसा बनव. एक चमचा मी सेजवान चटणी घातली आहे आणि एक चमचा मेयोनीज घातलंय आणि आता आपण हे सगळं चारी बाजूनी छान फिरवून घ्यायचंय. मस्त हा मसाला सगळीकडे लागला पाहिजे. तुम्ही ह्याच्यावर चीज घालू शकता किंवा तुम्हाला कोबी आवडत असेल तर कोबी घालू शकता, बटर लावू शकता. मी थोडासा कांदा घालते बारीक चिरलेला. आणि आता आपण ह्याच्यावर बटाट्याचा मसाला पण टाकणार आहोत. असंही खाल्लात ना तरी खूप छान लागतो हा. बटाट्याची भाजी नसेल तरी पण चालते. हे बघा, आणि आपण छान आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे डोसा छान असा. हे पहा, तुम्हाला जर मी बनवलेला हा वेगळ्या प्रकारचा डोसा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अशाच डोशाचे अनेक प्रकार मला माहिती आहेत आणि ते मी तुम्हाला नक्की दाखवेन.
आता मी हा साधा मसाला डोसा बनवते. मुलांना मसाला डोसा खूप आवडतो आणि ते आवडीने खातात. आणि असा मसाला डोसा आपण जर डब्यात पण दिला तर ते पूर्ण डब्बा संपवून येतील. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही माझी रेसिपी पाहिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच सपोर्ट करत रहा. थँक्यू.